नमस्कार, अस्सलाम वालेकुम, आदाब। मैं हूं यूसुफ अली, आप देख रहे हैं सैफ न्यूज लाइव। आइए देखते हैं आज की खास खबर। दोस्तों, खबर पालघर से, जहां आज एक बड़े मोर्चे का आयोजन हुआ। पालघर जिलाधिकारी कार्यालय के बाहर ओबीसी आरक्षण की मांग को लेकर हजारों की तादाद में लोग जमा हुए और एक निषेध मोर्चा उन्होंने निकाला। आप सभी जानते हैं कि महाराष्ट्र के पालघर समेत 5 ऐसे जिले हैं जहां पर जनगणना के आधार पर ओबीसी जनगणना शासन ने जो की, उस आधार पर ओबीसी आरक्षण खत्म हो चुका है, जिसके बाद यहां का ओबीसी समाज जो है वो एकजुट हो गया। और एकजुट होने के बाद में आज इतना बड़ा मोर्चा इस समाज ने, ओबीसी समाज ने निकाला। इस मोर्चे के लिए पिछले लंबे समय से, करीब 2-3 महीने से, वसई विरार के प्रथम महापौर राजीव पाटिल, मंत्री माननीय कपिल जी पाटिल, मंत्री माननीय अलग 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 नेताओं से समन्वय बनाते हुए माननीय आगे बढ़ते चले जा रहे थे। मोर्चे, इतने बड़े मोर्चे को करने में कहीं ना कहीं राजीव पाटिल की भूमिका काफी बड़ी है। इसके अलावा इस मोर्चे की तैयारी को लेकर पूर्व में कहीं बैठकें हो चुकी है। और एक बार ऐसा मौका था जब सर्वदलीय, सर्वपक्ष के लोग शामिल थे, नेता शामिल थे और बैठक हुई थी। और आज इस मोर्चे में भी आप तस्वीरों में देख सकते हैं कि अलग अलग पार्टी से रिलेटेड बड़े बड़े नेता इसमें शामिल है। यहां तक कि महाराष्ट्र शासन में मंत्री एकनाथ शिंदे, छगन भुजबल, उन्होंने भी आज इस मोर्चे में शामिल होकर कहीं ना कहीं यह दर्शा दिया कि आरक्षण के नाम पर सभी राजनीतिक पार्टियां एक ही विचार होती है। आज ये सब लोग आरक्षण की मांग को लेकर, ओबीसी आरक्षण जो खत्म हुआ उसको फिर से लागू करने की मांग को लेकर जिलाधिकारी कार्यालय पहुंचे। वहां पर उन्होंने जिलाधिकारी के नाम पर ज्ञापन दिया और इस पूरे मामले पर जो पूर्व में हुई गलतियां हैं उनको सुधारे जाने की बात कही। देखिए इस पूरे मोर्चे का ये कवरेज और सुनिए इसमें जो नेता, जो मंत्री नेता शामिल हुए उनके अपने विचार। अभी के लिए इतना ही। ओबीसी समाजाचा भव्य दिव्य असा मोठा मोर्चा ओबीसी समाज हक्क संघर्ष समितीच्या वतीने आयोजित केला आहे। त्याला आज आपण पाहतोय भर रणरणत्या उन्हामध्ये हजारोंच्या संख्येने आज ओबीसी समाज बांधव भगिनी या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। शेवटी ओबीसी समाजाने ठरवलेलं आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये ओबीसी आरक्षण मिळत नाही तोपर्यंत ज्या ज्या लढाई आपल्याला द्यायच्या आहेत त्या आपण केल्या पाहिजे, रस्त्यावरच्या असतील कायदेशीर असतील। आणि म्हणून शासन देखील, मी मुख्यमंत्री महोदयांची भूमिका देखील समाजासमोर या ठिकाणी मांडलेली आहे की राज्य सरकार ओबीसी समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही। ओबीसी समाजाला आरक्षण मिळण्यासाठी सुप्रीम कोर्टामध्ये जे जे काही पुरावे असतील, इम्पिरिकल डेटा असेल, ज्या जे पुरावे असतील ते सगळे पुरावे युद्धपातळीवर देण्याची प्रक्रिया संजय भांटिया यांच्या अध्यक्षतेखाली समिती काम करते आहे। छगन भुजबळ साहेबांची देखील एक कमिटी आहे। आणि म्हणून ओबीसी समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही भूमिका राज्य सरकारची आहे। ओबीसी समाजाच्या विरहित, म्हणजे ओबीसी समाजाला डावलून निवडणुका होऊ नये ही देखील राज्य सरकारची भूमिका। सर, राज ठाकरे अर्धा तास लागला सांगा सर, ट्रिपल टेस्ट मधल्या 2 टेस्ट त्या आम्ही पूर्ण केल्या। तूर्त काय की ओबीसीचं आरक्षण वाचवणं हा महत्त्वाचा मुद्दा आहे, त्यामुळे आम्ही ते म्हणतात ट्रिपल टेस्ट, ठीक आहे। आता त्या ट्रिपल टेस्टच्या विरुद्ध सुद्धा आम्ही कोर्टात लढू, हा भाग पुढे आहे। त्याच्यासाठी भारत सरकारची पण मदत आम्ही सगळे घेऊ, कारण देशाचा प्रश्न आहे, महाराष्ट्राचा प्रश्न नाही केवळ। त्यामुळे ट्रिपल टेस्ट आम्ही सांगितलं की बा आम्ही आता कायदा केलेला आहे, 50% आरक्षण पुढे जात नाही, आम्ही
आणि ओबीसी आदिवासींचं पूर्ण त्यांचं आरक्षण देतो आहोत. आणि आता एम्पिरिकल टेस्ट जे आहे, एम्पिरिकल डाटा, तो आता आपण गोळा करायचं काम एकदा केलं ते फेल गेलं. आता परत बांठिया कमिशन जे आहे, ज्यांनी सेन्सस कमिशनर कमिशनमध्ये 10 वर्ष काम केलं आणि चीफ सेक्रेटरी होते, त्यांच्याबरोबर 2-3 IAS ऑफिसर आहे, टाटा कन्सल्टन्सी आहे आणि भारत सरकारची पॉप्युलेशन सायन्स सेंटर जे आहे ते आपल्याबरोबर, तर ते रात्रंदिवस बसलेले आहेत, ते काम करतात, योग्य प्रकारे काम करतात. आणि दरम्यानच्या काळामध्ये आता 4 तारखेला केस आहे, परंतु तुम्ही सुद्धा ऐकलं असणार, TV वर पण आलं होतं की इलेक्शन कमिशनने सांगितलं की आता जर निवडणुका ताबडतोब तुम्ही घ्यायला सांगितल्या तर ते घेऊ शकणार नाही, कारण त्यात 35-40 दिवस जे काही लागणार ते पावसाळ्यात येणार, म्हणजे पावसाळ्यात इलेक्शन आम्ही नाही घेऊ शकणार. मी तुम्हाला सांगतो की तोपर्यंत बांठिया कमिशन योग्य प्रकारे आपलं काम पूर्ण करेल आणि आमचं आरक्षण जे आहे ते शाबूत राहील, उपस्थित राहतील अशी परवानगी दिलेली आहे. याबाबत आणि त्यांनी तर घोषणा केली की आमची पूर्ण सभा गर्दी होणार, तर यावेळेस काय होणार? आता मी त्या पुढे उद्या काय होणार ते आज सांगायला मी तर काय भविष्य. राज ठाकरेजी भोंग्याची घोषणा करत आहेत, महाराष्ट्रामध्ये त्याची प्रतिक्रिया उमटत नाही, परंतु उत्तर प्रदेशमध्ये मात्र भोंगे काढले जातात, मदरशावर कारवाई म्हणलं की तिथं कारवाई होते. तर याचं आहे की शांततेने हे प्रश्न जे आहेत आपल्याला हाताळावे लागतील. आज नाही म्हटलं तरी ह्या कुठल्याही दोन धर्मामध्ये तेढ वाढणार नाही, आणि तेढ वाढून जर असे दंगेधोपे होणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायला पाहिजे, म्हणून शांततेने सर 3 तारखेला ईद आहे. साहजिकच, कारण प्रत्येकांची तळमळ आहे, म्हणजे तळागाळातल्या सर्व जाती धर्मातल्या सगळ्यांची ही तळमळ आहे की आरक्षण हे मिळालंच पाहिजे. फक्त राजकीय आरक्षण हा हेतू नसून प्रत्येक म्हणजे प्रत्येक भागातला प्रत्येक क्षेत्रामध्ये OBC साठी आरक्षण असणं खरोखर खूप गरजेचं आहे. आणि ज्या पद्धतीने फक्त पालघर जिल्ह्यामध्ये 0% आपण OBC असं दाखवलेलं आहे, तो खरोखरच एक अन्याय आहे. आणि या अन्यायाच्या विरोधासाठी आता सगळे एकवटलेले आहेत आणि पुढेही अशाच प्रकारे सगळे एकत्र राहणार आहेत याबाबतीत शंकाच नाही. OBC च्या आंदोलनाबाबत आज हे OBC मोर्चाने जे आंदोलन चालू केलेलं आहे आणि आजचा हा OBC चा विराट मोर्चा, खरोखरच OBC चा अन्याय ह्या मोर्चाच्या माध्यमातून, मोर्चाला जमलेल्या लोकांच्या माध्यमातून संकेतनं आपल्याला दिसतोय. जिथपर्यंत आमचा 8% आला तिथपर्यंत आमचा OBC बांधव झोपला होता, परंतु 0% जेव्हा राजकीय आरक्षण आलं आणि कुठेतरी अशी भीती निर्माण झाली की बाकी उरलेलं शैक्षणिक आरक्षण असेल की हेही जाण्याच्या मार्गावर आहे, तर हा OBC बांधव, OBC भगिनी, पूर्ण जाती धर्मातले आमच्या OBC ह्याच्यात प्रवर्गात मोडणाऱ्या 400-450 जातीवेगळी सगळे बांधव इकडे आज एकत्र झाले आणि या महामोर्चामध्ये सगळ्यांनी एकत्र येऊन महत्त्वाची ज्या या OBC आरक्षणामध्ये ज्याच्यामुळे आरक्षणाला धक्का लागलेला असा इम्पिरियल डाटा, हा अचूक इम्पिरियल डाटा लवकर तयार व्हावा आणि हे आरक्षण OBC ला मिळावं. आणि मला निश्चित खात्री आहे की आजच्या हा महामोर्चाने निश्चितच हा OBC चा प्रश्न मार्गी लागेल, एवढी खात्री आहे. हमारे चैनल सेफ न्यूज लाइव पे अपने व्यापार एवं सेवा से संबंधित विज्ञापन हेतु मोबाइल नंबर 7385952786 अथवा 7738267786 पर संपर्क करें.